मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। सोलापूर शहरात अज्ञात कारणावरून एका 42 वर्षीय विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जुना विडी घरकुल येथील यशोधरा युनिट 2 हॉस्पिटल मागे गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे। महानंदा बाबू दोत्रे, वय वर्ष 42, राहणार शांतीनगर झोपडपट्टी, रविवार पेठ, सोलापूर असे मृत महिलेचे नाव आहे। महिला पहाटे 4-4:30 वाजण्याच्या सुमारास घरातून गुपचूपपणे बाहेर पडली। सदर गोष्ट घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच तिचा इतरत्र शोध घेत विहिरीजवळ आले असता तेव्हा महिलेची चप्पल विहिरीवर त्यांना आढळून आली। त्यांनी लागलीच कंट्रोल विभागाला खबर दिली। त्यानंतर MIDC पोलीस ठाणे व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचून विहिरीतून शोध घेऊन या महिलेचा मृतदेह बाहेर काढला। सदर महिलेस शासकीय रुग्णालयात पोलीस हवालदार सिद्धार्थ गायकवाड यांनी दाखल केले असता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे। सदर महिलेने यापूर्वी देखील 2 वेळा जीव देण्याचा प्रयत्न केल्याचे आणि ती मनोरुग्ण असल्याचे नातेवाईकांनी सांगितले। त्यामुळे घरातून महिला बाहेर गेल्याने त्यांना शंका आल्याने त्यांनी त्वरित विहिरीवर जाऊन पाहिले तेव्हा ही घटना उघडकीस आल्याचे म्हटण्यात आले आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, विडी घरकुल, सोलापूर।